हाय स्टूडेंट्स, आपण जो सेकंड पेपर आहे डोमेस्टिक अप्लायन्सेस पेपर सेकंड, तर यामध्ये जो ब्लोअर टाईप रूम हीटर आहे तो विषय आपण घेणार आहोतच. पहिलाच जो धडा आहे तोच आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर तत्पूर्वी आपण हा अभ्यास करताना आपण आज बघतो की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अप्लायन्सेसचा काय करायचं, याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास करण्यापूर्वी आपण त्यातलं जे इलेक्ट्रिकल सर्किट आहे किंवा इलेक्ट्रिकलचा अभ्यास करताना त्याच्यातले जे बेसिक जो आहे तो टॉपिक आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये जो व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्स हे जे बेसिक आहे ह्याचा अभ्यास, म्हणजे हे जे यांना आपण व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय आणि रेझिस्टन्स म्हणजे काय हे आपण पहिले काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. कारण हे जर हा जो बेसिक अभ्यास आहे हा जर तुम्हाला नाही समजला तर पुढे इलेक्ट्रिकलचा अभ्यास करणं किंवा ते समजून घेणं तुम्हाला फार कठीण जाईल. त्याच्यामुळे पहिले हे जे बेसिक आहे व्होल्टेज करंट अँड रेझिस्टन्स हे काय आहे ते पहिले आपण समजून घेणार आहोत, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जो इलेक्ट्रिकल सर्किट असतं, काय इलेक्ट्रिकल सर्किट म्हटलं की याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. याच्यामध्ये इथे जो सप्लाय दिला जातो त्याला आपण व्ही असं म्हणतो. या वायर तारेमधून जाणारा प्रवाह असतो त्याला आपण करंट असं म्हणतो. आणि हा रेझिस्टन्स, आपण आता म्हटलं होतं तुम्हाला की व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्स हे जे बेसिक आहे हे बेसिक काय आहे ते आपल्याला याच्यामधून पहिले समजून घ्यायचं आहे. तर त्यातला जो पहिला जो आहे आपल्याला आता याच्यामध्ये व्ही म्हणजे व्होल्टेज, काय म्हणतो आपण व्होल्टेज, त्याचं एकक जे आहे ते व्होल्ट्स आहे, काय ते व्होल्ट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आय म्हणजे करंट, इलेक्ट्रिक करंट, काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक करंट, त्याचं एकक आहे एम्प्स, लक्षात आलं. त्याला आपण इंग्रजी हा आय अक्षर वापरतो. आणि तिसरा जो आहे रेझिस्टन्स, काय हा रेझिस्टन्स, रेझिस्टन्सला ओहम हा आपण हा सिम्बॉल वापरतो किंवा OHM असं वापरतो, ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किटमधले हे जे बेसिक आहे याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. ज्याच्यामध्ये म्हणजे बेसिक घटक आहे ते व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्स. तर आपण व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय आणि रेझिस्टन्स म्हणजे काय याचा सायमल्टेनियसली आपण एक एक पॉईंटचा अभ्यास नीट करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्स हे कळणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण याच्यामध्ये प्रत्येक व्होल्टेज करंट रेझिस्टन्स सायमल्टेनियसली आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे व्होल्टेज, काय तो व्होल्ट, त्याला आपण व्होल्टेज असं म्हणतो, ठीक आहे. त्याचं एकक जे आहे त्याला आपण व्होल्ट्स वापरतो, व्होल्ट्स, ठीक आहे. तर त्यातला व्होल्टेज म्हणजे काय याचा आपण पहिले अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण आता हे व्होल्टेज करंट रेझिस्टर ह्या जे घटक आहेत हे जे घटक बघताना आपण पाण्याचे नियम सर्वसाधारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असतात की पाण्याचा फ्लो का होतो किंवा पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी का वाहू शकतं, कशामुळे हे सगळं घडत असतं, म्हणजे पाण्याचे जे नियम आहेत पाण्याच्या बाबतीतले जे काही नियम आहेत ते जवळजवळ तंतोतंत इथेच जवळ ह्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जवळजवळ सेम गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला पाण्याचे गुणधर्म कळत असतील तर व्होल्टेज करंट रेझिस्टन्स हे समजायला तुम्हाला अत्यंत सोपंच आहे. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, पाण्याचा संदर्भ द्या, ठीक आहे. तर आपण त्यातला पहिला जो घटक आहे तो आपण व्होल्टेज बघणार आहोत. त्याला आपण व्ही हा इंग्रजी अक्षर वापरतो, त्याला व्होल्टेज असं म्हणतो. मराठीत त्याला आपण विद्युत दाब असं म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण विद्युत दाब, ठीक आहे. म्हणजे ही त्याचे एकूण हे आहे, ठीक आहे. व्ही व्होल्टेज व्होल्ट्स त्याचा एकक आणि विद्युत दाब त्याला आपण मराठीत म्हणतो. तर व्होल्टेज हा एक हे जे घटक आहे हा समजून घेण्यासाठी आपण पाण्याचं पहिलं आपण उदाहरण देतो तुम्हाला. साधारण तुम्हाला माहिती आहे
की ॲक्च्युली व्होल्टेज म्हणजे काय तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट. काय सांगितलं तुम्हाला की व्होल्टेज म्हणजे काय तर पोटेन्शियल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट, दोन पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण काय म्हणतो व्होल्टेज असं म्हणतो. आता पोटेन्शियल म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी तुम्ही शिकला असेल की पोटेन्शियल म्हणजे एक प्रकारची ऊर्जा, स्थितिज ऊर्जा. काय म्हणतो त्याला आपण स्थितिज ऊर्जा. म्हणजे काय की आता माझ्याकडे हा पेन आहे, ह्या पेनाला आपण एक ह्याच्यामध्ये एक स्वतःची ऊर्जा आहे. काय त्याच्यामध्ये एक स्वतःचं पोटेन्शियल, पोटेन्शियल म्हणजे त्याची एक स्वतःची ऊर्जा आहे. त्याला मी सोडलं तर तो काय होतो आहे खाली पडतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे. लक्षात आलं? हा जेवढा तुम्ही वरून आता ह्याला जेवढा वरून टाकाल तेवढं त्याचं पोटेन्शियल वाढत जाईल आणि तो तेवढ्या वेगाने काय होईल खाली पडणार आहे. म्हणजे कुठलीही वस्तू असू दे वरून खाली पडते, याचा अर्थ तिला ज्यावेळेला ती वरती असते त्यावेळेला तिच्यामध्ये एक ठराविक पोटेन्शियल असतं. लक्षात आलं? तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स म्हणजे काय की दोन पोटेन्शियल, दोन पॉईंट आहेत, एक पॉईंट आणि दोन पॉईंट आहे. ह्या दोन पॉईंटमधला पोटेन्शियलमधला फरक, तो जो फरक आहे त्या फरकाला आपण व्होल्टेज असं म्हणणार आहोत. म्हणजे काय की आता एक पॉईंट धरू की ह्याचं पोटेन्शियल मी समजू आपण 100 आहे आणि ह्याचं पोटेन्शियल आहे 20 आहे. किती आहे? 20. म्हणजे आता ह्या दोघांमधला फरक काय म्हणतो मी लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स म्हणजे यांचा फरक म्हणजे काय तर 100 - 20 किती येतील? 80 येतील. किती येईल? 80. मग 80 काय झालं त्याचा पोटेन्शियल डिफरन्स आला. काय आला? हा पोटेन्शियल डिफरन्स, त्याचा आपण होल्ड्समध्ये बोलणार. लक्षात आलं? तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन म्हणजे दोन पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण काय म्हणणार आहोत व्होल्टेज असं म्हणणार. आता पाण्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला आता बघा की सेम गुणधर्म आहे. बघा की इथे आपण ही एक टाकी आहे पाण्याची, ठीक आहे, आणि ही दुसरी टाकी, बरोबर. यांच्यामध्ये मी काय जोडलं आहे? एक पाईप जोडलं आहे. काय जोडलं? हा पाईप जोडलेलं आहे. आता विचार करा ह्याची लेवल जी आहे ह्याचं पोटेन्शियल जास्त आणि ह्याचं पोटेन्शियल काय कमी, बरोबर आहे. दोनमध्ये पोटेन्शियलमध्ये फरक आहे. ह्याचा हा वरती असल्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पोटेन्शियल आणि ह्याच्यामध्ये कमी पोटेन्शियल. म्हणजे आता पाणी कुठून कुठे वाहणार आहे? निश्चितच जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे काय होणार आहे? पाणी वाहायला लागणार. सेम इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत असतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, आता सेम उदाहरण घेऊ आपण, थोडं वेगळं घेऊ आपण. दोन टाकी आहेत आणि ह्यांच्यामध्ये मी काय जोडलं? एक पाईप जोडलं. आता दोघांची भले समजू आपण हे खूप उंचावरती दोन्ही टाक्या पण दोघांची लेवल सेम आहे. काय सांगतो मी तुम्हाला? दोघांची लेवल सेम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता लेवल सेम असल्यामुळे आता ह्यांच्यामध्ये फरक आहे का? फरक काही नाही आहे ना. फरक किती आहे? 0. किती आहे? फरक 0. म्हणजे ह्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 0 आहे. आता विचार करा, आता मी ह्याच्यामध्ये पाईप जोडलं आहे, ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात जाईल का किंवा ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात येऊ शकणार आहे का? नाही. भले त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे कारण हाय उंचावरती आहे पण दोन पॉईंटमधलं पोटेन्शियलमधला फरक जो आहे तो फरक काय ह्याच्यामध्ये? 0. म्हणजे आता व्होल्टेजच्या बाबतीत काय म्हणता येईल की हा पॉईंट आणि हा पॉईंट जर धरला तर ह्यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 0 होल्स. किती आला? 0 होल्स. मी काय बोलतो लक्षात येते सगळ्यांच्या की हा दोघांमधला जो फरक आहे तो 0 होल्स आहे. ह्यांच्यामध्ये काय झालं? जो काय डिफरन्स आहे, समजा जो काय तर 200 फरक, जर यांच्यामध्ये फरक 200 आला तर आपण त्याला म्हणू 200 व्होल्ट्स. दोन पॉईंटमधला फरक. बघा पाण्याचा गुणधर्म आणि दोन पॉईंटमधला गुणधर्म सेम आहे. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकलमध्ये विद्युत दाब म्हणजे काय? ॲक्च्युली हा आपण शब्द पण लक्षात घ्या की दाब म्हणजे एक प्रकारचा विद्युत दाब जो आहे त्याला आपण व्होल्टेज असं म्हणतो. मग हा जो दाब आहे तर दोनमधला जो दाबामधला जो फरक आहे त्यालाच आपण काय म्हणून होल्ड्स असं म्हणा. मी काय बोलतो लक्षात येतं सगळ्यांच्या? तर तुम्हाला वाऱ्याच्या बाबतीत पण माहिती आहे की आपण बघा जनरली बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये ऐकत असतो की इकडे काही भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला, अचानक कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे जास्त म्हणजे जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे काय होतं म्हणजे जास्त दाब जिथं असतो तिथून कमी दाबाकडे काय होतात वारे वाहतात. म्हणजे तिथं वारा वाहण्यासाठी काय कारणीभूत ठरलं तर इकडचं जो एका ठिकाणचा दाब जास्त आणि एका ठिकाणचा दाब कमी, मग हा जो फरक आहे तो फरक जास्त असल्यामुळे
जास्त दाबाकडून वारे काय व्हायला लागले, कमी दाबाकडे व्हायला लागले. म्हणजे काय की तिथं तो दाब तयार झाला, दाबमधला फरक, दाब दोन्हीकडे आहे पण दाबामध्ये जो फरक आहे त्या फरकालाच आपण विद्युत दाब असं म्हणतो. लक्षात येते मी काय म्हणतो तुम्हाला? इथं जो पॉईंट जो माझा सांगण्याचा हेतू जो आहे की दोन पॉईंटमधला फरक, त्या दोन पॉईंटमधल्या फरकाला आपण व्होल्टेज असं म्हणतो. लक्षात घ्या मी काय म्हटलं, दोन पॉईंटमधला फरक, तो फरक जेवढा जास्त तेवढा विद्युत दाब जास्त. मी काय म्हणतो लक्षात येतं, जेवढा दाब जास्त. आता इथे बघा, हे दोन पॉईंटमधला दाब शून्य, बरोबर आहे. इथे आता इकडून इकडं कुठं काही वाहणार नाही, मग ते विद्युत असेल, पाणी असेल किंवा वारे असतील, दोघांमध्ये आत्ता फरक किती आहे? झिरो आहे, बरोबर आहे. पण हा मी फरक काय करतो आहे, तर वाढवत नेतो. काय नेतो आहे? फरक वाढवत नेतो. याचा अर्थ काय झालं, जर पाण्याच्या बाबतीत विचार केला तर जास्तकडून कमीकडे जर पाईप जोडला तर काय होईल, जास्त टाकीकडून म्हणजे वरच्या टाकीकडून खालच्या टाकीला पाणी वाहणार आहे. वाऱ्याच्या बाबतीत सुद्धा आपण सेम बोलू शकतो की हा एक प्रकारचा भाग आहे की इकडं अचानक जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि इकडे कमी दाबाचा, म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय होईल, वारे व्हायला लागतील. सेम याच्यामध्ये आहे. व्होल्टेज म्हणजे काय, तर दोन पॉईंटमधला फरक, दोन पॉईंटमधल्या पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण काय म्हणतो, व्होल्टेज असं म्हणतो. म्हणजे इथेसुद्धा दोन पॉईंट आले, दोन पॉईंटमधला पोटेन्शियलमधला, याचं पोटेन्शियल जास्त, याचं पोटेन्शियल कमी, तर दोन पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण व्होल्टेज असं म्हणतो. लक्षात आलं, तर ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की व्होल्टेज म्हणजे काय. सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे की व्होल्टेज म्हणजे काय, तर दोन पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण, पोटेन्शियलमधल्या फरकाला आपण व्होल्टेज असं म्हणतो. आता इथे त्याचं आपण आता बेस्ट उदाहरण घेऊ की आपल्याला, तुम्हाला माहिती आहे घरामध्ये आपण जे सप्लाय वापरतो तो कुठला असतो, फेज आणि न्यूट्रल असतो, बरोबर आहे ना. कुठला असतो, फेज आणि न्यूट्रल. तो किती असतो, 230 व्होल्ट्स असतो. किती असतो, 230 व्होल्ट्स असतो. किती असतो, 230. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये दोन पॉईंट आहे, एक फेज आणि एक न्यूट्रल. म्हणजे आता हे दोन पॉईंट झाले, मग या दोन पॉईंटमधला एकाचं पोटेन्शियल आपण किती म्हणतो, 230 आहे. किती आहे, मी होल्ड्स म्हटलं का इथे, नाही, तर पोटेन्शियल 230 आहे आणि एकाचं पोटेन्शियल 0 आहे. किती आहे, दुसऱ्याचं पोटेन्शियल 0. मग ह्या दोनमधला फरक काय म्हणते, 230 वजा 0 बरोबर किती आला, 230 होल्ड्स. आता मी इथं होल्ड शब्द वापरला, हे पोटेन्शियल आणि हे पोटेन्शियल, हे 230 पोटेन्शियल आणि हे 0 पोटेन्शियल. मग ह्या दोघांमधला फरक काय झाला, तर 230 होल्ड्स. आता आपण त्याला मी काय बोलतो, होल्ड्स, कारण होल्ड्सचं आहे विद्युत दाबाचं युनिट काय आहे, तर होल्ड्स आहे. लक्षात आलं, म्हणून तिथं मी व्ही हा शब्द वापरला किंवा एकक त्याचं काय जोडलं मी, 230 होल्ड्स. लक्षात आलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल की व्होल्टेज म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं की ह्याचं पोटेन्शियल किती आहे, 230, आणि ह्याचं पोटेन्शियल जो न्यूट्रल्स आहे त्याचं 0 असतं. आता ॲक्च्युली तुम्हाला एक आपण अर्थ म्हणतो, तर अर्थिंगचं सुद्धा, म्हणजे आपण जर जमिनीचं पोटेन्शियल किती असतं, 0 असतं. बऱ्याच वेळेला आपण बघा, बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये वेगवेगळी उपकरणं वापरतो, त्याला आपण बऱ्याच वेळा अर्थिंग करतो. अर्थिंग करण्यामागचा हेतूच तो असतो, कारण बऱ्याच वेळात जर आपण घरामध्ये इस्त्री किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो, जर यदा कदाचित काही कारण असतो, काही फॉल्टमुळे जर विद्युत त्याच्यात उतरतो, म्हणजे एखाद्या इस्त्रीमध्ये जर विद्युत उतरला काही प्रॉब्लेम, तर आता ही जी बॉडी ही पूर्ण चार्ज होते. आता ही इस्त्री आहे समजा, ही इस्त्री काय होईल, पूर्ण चार्ज होईल, म्हणजे ह्याच्यामध्ये विद्युत उतरलेलं असेल. म्हणजे हिचं पोटेन्शियल किती आलं, एक ठराविक पोटेन्शियल आलं. आता ह्याचं पोटेन्शियल हाय झालं, आपण ज्यावेळेला इस्त्रीला हात लावतो तेव्हा आपल्या थ्रू ती काय होतं, ग्राउंडकडे जातं, आणि ग्राउंड म्हणजे जमिनीचं पोटेन्शियल किती असतं, 0 असतं. परिणाम काय होईल, जर आपण या इस्त्रीला व्यवस्थित अर्थिंग केलेलं नसेल, तर त्याच्यामध्ये दोन मार्ग तयार होतील. बघा लक्षात घ्या इकडे, की इथं ही जी इस्त्री आहे, ह्या इस्त्रीमध्ये इथे आपण समजा एक एक व्यक्ती आहे, ह्याला हात लावतोय आणि ह्यालाच आपण एक अर्थिंग केलेलं असतं. काय केलेलं असतं, अर्थिंग. आता हे सांगण्यामागचा हेतू जो आहे तो तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामध्ये जर इस्त्रीमध्ये जर काही कारण असतो, बॉडी चार्ज झाली, म्हणजे त्याच्यामध्ये समजा धरा की आपण एखादी वायरचा तुकडा किंवा एखादा कंडक्टर बॉडीला टच झाला असेल, बॉडी जर मेटलची असेल तर बॉडी काय होतं, ती पूर्ण
चार्ज होतं, तिच्यामध्ये एक पोटेन्शियल तयार होतं. परिणामी काय होईल, जर आपण तिला हात लावला तर इथे दोन मार्ग तयार होतील जमिनीकडे जाण्याचे. किती मार्ग तयार होतील, ही स्त्री बॉडी चार्ज झाले, दोन मार्ग होतील ह्याच्या थ्रू जमिनीकडे जाईल, किंवा आपण जर पायामध्ये जर काही वापरलं नसेल, चप्पल वगैरे नसेल, किंवा काही इन्सुलेटिंग मटेरियल जर वापरलं नाही आणि आपण जर त्याला हात लावला, तर दोन मार्ग, हा ही जी बॉडी पूर्ण चार्ज आहे, जमिनीमध्ये जाण्यासाठी दोन मार्ग, एक संबंधित व्यक्ती आणि दुसरी आपण अर्थिंग जी करतो घरामध्ये ती. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये जे अर्थिंग आपण करतो, त्या अर्थिंगचं जे रोज रोध आहे, तो रोध आता मी तुम्हाला पुढच्या याचं सांगणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये जर ह्याच्यामध्ये अर्थिंग केलेलं नसेल तर हिचा रेझिस्टन्स जास्त असतो. सॉरी, अर्थिंग व्यवस्थित असेल तर अर्थिंगचा रेझिस्टन्स रोध जो असतो विद्युतला विरोध करण्याचा जो हे आहे तो अर्थिंग तारेमध्ये कमी असतो आणि माणसामध्ये त्या मानाने जास्त असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला शॉक न लागतं ती या अर्थिंग तारेतून काय होतं ती जमिनीत डायव्हर्ट होते. कारण जमिनीचं पोटेन्शियल किती असतं, झिरो असतं. जमिनीचं पोटेन्शियल किती, झिरो. मग हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे जाण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन मार्ग आहेत. यातलं जर आपला प्रॉपर अर्थिंग नसेल तर ती अर्थ तो जो पोटेन्शियल तो काय होईल, जमिनीकडे जाण्यासाठी माणसा थ्रू जाईल आणि तिथं माणसाला किंवा त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला शॉक लागून त्याचा परिणाम बऱ्याच वेळेला डेंजर असू शकेल. लक्षात आलं, तर इथे दोन प्रकारचे मार्ग असतात. मग इथं मला तुम्हाला जो शब्द आहे पोटेन्शियल, तर तो पोटेन्शियल काय आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे की इस्त्री किंवा घरामध्ये आपण वगैरे जे अप्लायन्सेस वापरतो त्यांच्यामध्ये जर काही फॉल्ट झाला आणि ती जर बॉडी चार्ज झाली तर बॉडी चार्ज होते याचा अर्थ त्याच्यामध्ये पोटेन्शियल तयार होतं. आणि अशाच्यात जर आपण हात लावला तर जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे काय जाईल, विद्युत प्रवाह होईल. अशाच्यामध्ये जर प्रॉपर अर्थिंग केलेलं नसेल तर जास्त तो जो हे असेल काय, तर तो डायरेक्ट व्यक्तीमधून उतरेल आणि त्या व्यक्तीला शॉक लागेल. म्हणून आपण घरामध्ये अर्थिंग करत असतो. अर्थिंग हा विषय आपण वेगळा घेणारच आहोत, फक्त मला पोटेन्शियल म्हणजे काय हे सांगण्याचा मी याच्यामधून प्रयत्न केला. तर इथे तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की जमिनीचं पोटेन्शियल किती असतं, झिरो असतं. लक्षात आलं, तर ज्यावेळेला एक फेज आणि एक न्यूट्रल असतो त्यातलं एका पॉईंटचं पोटेन्शियल जास्त असतं आणि दुसऱ्या पॉईंटचं पोटेन्शियल कमी असतं. परिणामी काय होतं की जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे काय, विद्युत वाहत असतो. तर इथं विद्युत दाब म्हणजे काय, त्याचं एकक काय, त्याला इंग्रजी आपण व्ही वापरतो, त्याला आपण इंग्रजीत व्होल्टेज असं म्हणतो, त्याचं युनिट व्होल्ट्स आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण विद्युत दाब असं म्हणतो. ठीक आहे.